राजकीय परिस्थिती सुद्धा जी महाराष्ट्र आपण जर पाहिली तर कोणाला किती घेणं देणं याच्याबद्दल मला माहित नाही. दुर्दैवाने जे काही महाराष्ट्रात राजकीय सगळ्या घडामोडी सर्व आहेत, माझी सर्व विनंती सगळ्यांना हेच राहणार आहे की एकदा हे संपून टाकावा. त्या कोणाला सरकारमध्ये यायचं आहे, सरकारमध्ये बसायचं नाही, कोणाला विरोधी पक्षात बसायचं, एकदा ठरवा सगळं आणि लवकरात लवकर निर्णय घ्या, जेणेकरून जे अनेक प्रश्न आपले अडकले महाराष्ट्राचे ते सगळे मागील असतील. आणि म्हणून मी दररोज 3-4 दिवस झाले हेच बोलायला बोलेल, तुम्ही तुमचे गोष्टी सगळ्या लवकर मागे लावा, जेणेकरून सामान्य माणसाचे प्रश्न, दैनंदिन जीवनात जे मूलभूत सुविधाचे प्रश्न आहेत ते सगळं सोडवण्यासाठी गरज आहे. आपण म्हणतोय की महाराष्ट्र हा शिवशाह फुले आंबेडकरचा संत ज्ञानोबांचा संत तुकाराम महाराजांचा तुकडोजी महाराजांचा आहे आणि आपण त्याच्या पद्धतीने वागतो का, हे सगळे प्रश्न मोठे प्रश्नचिन्ह होऊन सगळे बसलेले आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी गाव छोटं असलं तरी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं हे सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवता येईल या प्रकारे बघायला पाहिजे. आणि म्हणूनच स्वराज्य हे संघटना पण ही स्थापना केली गेली. स्वराज्य संघटनात खऱ्या अर्थाने जे विस्थापित आहेत, तुमच्यासारख्या ज्या लोकांना गरजू आहेत या लोकांना कशी ताकद देता येईल याच्यासाठी ही स्वराज्य संघटनेची ही स्थापना झाली. मी गंगाधर कालकोटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक याच्यासाठी करतो की निघालो तुम्ही भेटला पण सगळ्यांचा उत्साह तरी 2 मिनिटं इथं यावं. आणि म्हणून मी इथं आलो सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी. असंच प्रेम याच्या पुढे छत्रपती घराण्यावर ठेवा, असंच प्रेम संभाजी छत्रपतींच्यावर ठेवा आणि या स्वराज्य संघटनेला ताकद आपण सर्वांनी घ्यावी अशी सगळ्यांना विनंती करण्यासाठी मी इथं आलो. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.